नमस्कार बालमित्रांनो इयत्ता तिसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील तिसऱ्या युनिटमधील आपण अपोजिट वर्ड्स अपोझिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द बघूया चला वाचा रीड द वर्ड्स रीड द वर्ड्स म्हणजे शब्द वाचा देन कम्प्लीट द सेंटेन्सेस त्याच्यानंतर वाक्य पूर्ण करा अँड कॉपी देम इन युअर नोटबुक आणि ते शब्द ते वाक्य तुमच्या वहीमध्ये लिहून काढा वाचा बी आय जी बिग बिग म्हणजे मोठा स्मॉल एस एम ए डबल एल स्मॉल म्हणजे छोटा बघा या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतोय एलिफंट एलिफंट म्हणजे हत्ती तो कसा आहे पीक आणि इथं काय दिसतं एक उंदीर म्हणजे माऊस तो कसा आहे याच्यापेक्षा स्मॉल स्मॉल म्हणजे छोटा चला ह्या बरं वाक्य आता वही टी ई द एलिफंट ई ई पी एच एन टी एलिफंट इज पीक सोबत द एलिफंट इज पीक या वाक्याचा अर्थ हत्ती मोठा आहे बघा हा कसा आहे मोठा बट परंतु बियुटी बट लिहा त्याच्या खाली बियुटी बट द माऊस इज स्मॉल हा शब्द आपल्याला इथं लिहावा लागेल हा लिहा मग इथं शब्द स्मॉल एस एम ए डबल एल वाक्य काय झालं मग पूर्ण बट द माऊस इज स्मॉल झालं आता इकडं इथं हा शब्द काय आहे टी ए डबल एल टॉल टॉल म्हणजे उंच हे झाड कसं आहे उंच दुसरा शब्द आहे एस एच ओ आर टी शॉर्ट म्हणजे लहान हे झाड कसं त्या झाडाच्या तुलनेत लहान चला पुढचं वाक्यता द फर्स्ट ट्री इज टॉल म्हणजे द फर्स्ट म्हणजे पहिले आणि ट्री म्हणजे झाड द फर्स्ट ट्री इज टॉल पहिले झाड उंच आहे बट बेटी बट हा बट द आदर ट्री इज हा शब्द लिहावा लागेल आपल्याला कोणता ला, शॉर्ट आप यस यच ओ आर टी शॉर्ट बट द आदर ट्री इज शॉर्ट कळालं हे अपोजिट वर्ड्स आहेत याला इंग्रजीमध्ये अँटॉनिम सुद्धा म्हणतात काय स्पेलिंग अँटोनिमचं अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी ए एन टी ओ एन वाय यम एस अँटॉनिम्स म्हणजे विरुद्धार्थी वर्ड्स म्हणजे शब्द यांना काय म्हणतात अँटॉनिम्स असंही म्हणतात लिहून घ्या साठी समानार्थी शब्द अँटॉनिम्स कळालं चला आता आपण पुढचे शब्द बघू बघा इथं पहिला शब्द आहे सॉफ्ट सॉफ्ट म्हणजे मऊ हा सोफा कसा आहे सॉफ्ट आणि त्याच्या अपोजिट वर्ड म्हणजे अँटॉनिम वर्ड आहे हार्ड एच ए आर डी हार्ड म्हणजे कठीण ही चेअर कशी आहे हार्ड आता आपण इथं वाक्यामध्ये वापरू हे शब्द द पिंक चेअर इज सॉफ्ट ही चेअर आहे सोफ्यासारखीच द पिंक चेअर म्हणजे ही गुलाबी खुर्ची इज सॉफ्ट सॉफ्ट म्हणजे मऊ बट ब्युटी बट म्हणजे परंतु बट द ब्राऊन चेअर इज हार्ड इथं आपण आता हार्ड शब्द लिहू एच ए आर डी हार्ड द ब्राऊन पट द ब्राऊन chair is हार्ड आता याच्यानंतर आपण हा शब्द बघूया टी हॉट म्हणजे गरम आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द कोल्ड कोल्ड म्हणजे थंड किंवा गार एच हॉट या कपातला चहा कसा आहे हॉट म्हणजे गरम आणि आईस्क्रीम कशी असते कोल्ड कोल्ड म्हणजे थंड मग वाक्य लिहा द टी इज हॉट या कपातला चहा कसा आहे हॉट द टी इज हॉट म्हणजे चहा गरम आहे बट आईस्क्रीम इज कोल्ड सी ओ एल डी आईस्क्रीम कशी आहे कोल्ड कोल्ड म्हणजे थंड कोल्ड म्हणजे थंड आणि हॉट म्हणजे गरम हॉट मे गरम सॉफ्ट मजे मऊ सॉफ्ट सॉफ्टे मऊ हार्ड मे कठिन हार्ड मे कठिन हार्ड मे कठिन शब्द बढ़ू सी एलईएन क्लीन म्हणजे स्वच्छ क्लीन म्हणजे टी एलईन क्लीन म्हणजे स्वच्छ क्लीन म्हणजे लिहून घ्या क्लीन म्हणजे स्वच्छ क्लीन म्हणजे स्वच्छ आणि त्याच्या विरुद्धार्थी म्हणजे अपोजिट आहे डर टी डी आय आर टी वाय टर्टी म्हणजे हान टर्टी म्हणजे हान वाक्य तयार करूया इथं दिलेलंच आहे द रेड शूज आर क्लीन द रेड शूज आर क्लीन हे जे लाल रंगाचे शूज म्हणजे बूट लाल बूट क्लीन म्हणजे स्वच्छ लाल बूट स्वच्छ आहेत आणि बट द ब्ल्यू शूज आर टर्टी ते शब्द लिहायचा आपला डी आय आर टी वाय डर्टी म्हणजे हान द ब्ल्यू शूज आर टर्टी आता इथं पुढचा शब्द आहे डब्ल्यू वी टी वेट म्हणजे वेट सांगा वेट म्हणजे हे शर्ट कसं आहे भिजलेला किंवा ओला वेट म्हणजे ओला वेट म्हणजे ओला आणि वाय ड्राय म्हणजे कोरडा ड्राय म्हणजे कोरडा ड्राय म्हणजे कोरडा वाक्य दब्ल्यू शर्ट इज वेट दब्ल्यू शर्ट इज वेट वेट म्हणजे ओला किंवा भिजलेला मग वाक्याचा अर्थ द ब्ल्यू शर्ट इज वेट निळा सदरा ओला आहे बट द यलो शर्ट इज ड्राय डी आर वाय ड्राय म्हणजे कोरडा बट द येलो शर्ट इज ड्राय लिहिलं मोठे हो लिहिलं का मग सांगा रिकाम काय लिहिलं आपण बर्ड येलो शर्ट इज राय कळालं कळालं पुढचा शब्द आहे रफ आर ओ यू जी एच रफ म्हणजे ओबड धोबड ओबड धोबड रफ म्हणजे ओबड धोबड दुसरा शब्द आहे त्याचा विरुद्धार्थी स्मूथ स्मूथ म्हणजे गुळगुळीत किंवा मऊ गुळगुळीत किंवा मऊ बघा हा दगड कसा आहे कडबडीत स्टोन म्हणजे दगड हा कसा आहे रफ आणि हा कसा आहे स्मूथ स्मूथ म्हणजे मऊ गुळगुळीत वाक्य बघा द ब्लॅक रॉक इज रफ रॉक म्हणजे खडक द ब्लॅक रॉक म्हणजे काळा खडक काळा दगड इज रफ काळा खडक काळा दगड हा खडबडीत किंवा उबडधोबड आहे वाक्य दुसरं बट द व्हाईट स्टोन परंतु हा जो पांढरा दगड आहे बट द व्हाईट स्टोन इज Yes, -O -O Paranthu, स्मूथ यस यम डबल ओ टी एच स्मूथ बट द व्हाइट स्टोन इज स्मूथ परंतु पांढरा दगड हा स्मूथ म्हणजे मऊ आहे पुढची बघूया आपण अपोजिट वर्ड्स म्हणजे अँटॉनिमची जोडी यंग वाय ओ यू एन जी यंग म्हणजे तरुण यंग म्हणजे तरुण पाय ओ यू एन जी यंग म्हणजे काय तरुण आणि त्याच्या अपोजिट आहे ओल्ड अपोजिट वर्ल्ड ऑफ यंग इज ओल्ड हा मुलगा कसा आहे तरुण आहे आणि ही व्यक्ती कशी आहे ओल्ड ओ एल डी ओल्ड म्हणजे वृद्ध ओल्ड म्हणजे वृद्ध किंवा म्हातारी वाक्य बघूया गौरव इज यंग हा जो मुलगा आहे गौरव नावाचा तो कसा आहे यंग गौरव इज यंग म्हणजे गौरव तरुण आहे बट हीज ग्रँड फादर इज ओल्ड बट हिज ग्रँड फादर इज ओल्ड परंतु त्याचे आजोबा वृद्ध आहेत परंतु त्याचे आजोबा हातारे आहेत कळालं पुढचा विरुद्धार्थी शब्द आहे कोणता आहे फॅट हा शब्द एफ ए -E टी फॅट म्हणजे फॅट म्हणजे लठ्ठ मराठीमध्ये पण अर्थ लिहून घ्या फॅट म्हणजे लठ्ठ बघा ही मांजर कशी आहे लठ्ठ त्याच्या विरुद्धार्थी शब्द टी एच आय एन थीन, थीन म्हणजे ड़पात थी थीन वाक्य द फर्स्ट कैट इज पहली मांजर है द फर्स्ट कैट पहली मांजर इज फैट लठ्ठ है द फर्स्ट कैट इज फैट पहली मांजर लठ है द आदर कॅट इज थिन टी एच आय एन थीन म्हणजे चडपातळ थीन म्हणजे काय सडपातळ थीन म्हणजे चडपातळ टी एच आय एन थीन म्हणजे चडपातळ बट द आदर कॅट इज थीन परंतु दुसरी मांजर ही सडपातळ आहे पुढचा शब्द आहे लॉंग लॉंग म्हणजे लांब बघ आपल्या समोरची ही जी गुलाबी रंगाची पेन्सिल आहे ती लांब आहे त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे शॉर्ट एस एच ओ आर टी शॉर्ट म्हणजे अखूड शॉर्ट म्हणजे आखूड शॉर्ट म्हणजे अखूड शॉर्ट मजे अखूड वाक्य द पिंक पेन्सिल इज लॉन्ग गुलाबी पेन्सिल ब्लू पेन्सिल बट द ब्लू पेन्सिल इज शॉर्ट एस एच ओ आर टी शॉर्ट बट द ब्लू पेन्सिल इज शॉर्ट परंतु गुलाबी रंगाची पेन्सिल अखूड आहे पुढचा शब्द आहे न्यू एन डी डब्ल्यू न्यू म्हणजे नवीन न्यू म्हणजे नवीन।, नवीन नवीन त्याच्या ती शब्द हे बॅग कसे आहे न्यू नवीन लाल रंगाची त्याच्या ती शब्द ओल्ड ओ एल डी ओल्ड म्हणजे जुनी जुना जुनी जुनी ओल्ड म्हणजे म्हातारा असा पण अर्थ बघितला आपण परंतु याचा अर्थ जुना जुनी असं सुद्धा होतोय वाक्य द रेड बॅग इज न्यू ही जी लाल रंगाची बॅग आहे ती कशी आहे नवीन बट द ब्राऊन बॅग इज ओल्ड ओ एल डी ओल्ड बट द ब्राऊन बॅग इज ओल्ड परंतु करड्या रंगाची बॅग ही जुनी आहे झालं पुढचा शब्द प्रेटी पी आर ई डबल टी वाय प्रेटी म्हणजे प्रेटी म्हणजे सुंदर ब्युटिफुल आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द अगली यू जी एल अगली म्हणजे अगली म्हणजे कुरूप अगली म्हणजे कुरूप दिसायला चांगला नसलेलाला काय म्हणतात अगली म्हणजे कुरूप हा मास्क कसा आहे सुंदर आणि हा हिरव्या रंगाचा मार्क मास्क कसा आहे अगली म्हणजे कुरूप वाक्य बघा द पिंक मास्क इज प्रेटी गुलाबी रंगाचा मुखवटा सुंदर आहे दुसरं वाक्य बट द ग्रीन मास्क इज अगली क्यू डी एल वाय अगली म्हणजे कुरूप बट द ग्रीन मास्क इज अगली परंतु हिरव्या रंगाचा मुखवटा हा कुरूप आहे पुढची जोडी बघूया अपोजिट वर्ड सी सी पुढचा शब्द आहे स्ट्रॉंग कोणता शब्द आहे स्ट्रॉंग स्ट्रॉंग म्हणजे मजबूत स्ट्रॉंग म्हणजे मजबूत सशक्त स्ट्रॉंग म्हणजे मजबूत किंवा सशक्त त्याच्या अपोजिट वर्ड्स वीक वीक म्हणजे कमकुवत किंवा दुबळा कमकुवत कमकुवत किंवा दुबळा हा माणूस कसा आहे स्ट्रॉंग स्ट्रॉंग म्हणजे मजबूत आणि हा कसा आहे वीक वीक म्हणजे कमकुवत किंवा दुबळा वाक्य द फर्स्ट मॅन इज स्ट्रॉंग पहिला माणूस हा मजबूत आहे शक्तिशाली आहे बट द other मॅन इज वीक वीक डब्ल्यू a के वीक म्हणजे दुबळा परंतु दुसरा माणूस दुबळा आहे परंतु दुसरा माणूस कमकुवत आहे पुढचा शब्द आहे फास्ट a s टी फास्ट म्हणजे जलद फास्ट म्हणजे जलद ससा कसा धावतो फास्ट आणि पुढचा त्याचा अपोजिट वर्ड आहे स्लो स्लो म्हणजे मंद सावकाश स्लो स्लो म्हणजे मंद हा कासव कसा असतो वेग वेगाने मंद द रॅबिट इज फास्ट ससा जलद असतो तसा जलद आहे फास्ट आणि पुढचं वाक्य बट द टॉटॉईज इज स्लो ओ डब्ल्यू स्लो टॉर्टॉयज म्हणजे कासव बट द टॉटॉईज स्लो परंतु कासव हे सावकाश आहे स्लो आहे मंद आहे मित्रांनो आतापर्यंत शिकवलेलं कळालं ना तुम्हाला जर कळालं असेल तर कमेंटमध्ये अशी जेवढी वाक्य शक्य होतील तेवढी वाक्य तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा धन्यवाद